नमस्कार मी पल्लवी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण पौष्टिक असे पंचखाद्य मोदक कसे, पंच कसे बनवायचे हे पाहणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पासाठी आपण हे मोदक बनवणार आहोत चला तर मग यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं हे पाहून घेऊयात त्यासाठी बघा मी इथे एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे खिसून एक वाटी मी इथे खजूर घेतलेले आहेत त्यामधील मी बिया काढून घेतलेल्या आहेत दोन चमचे आपल्याला खसखस घ्यायची इथे दोन चमचे मी खडीसाखर घेतलेली आहे चार बदाम आणि चार म काजू मी इथे घेतलेले आहेत बदाम आणि काजूचे बारीक काप करूनही मी इथे थोडेसे घेतलेले आहेत बघा दहा ते बारा मनुके इथे मी घेतलेले आहेत बघा आणि एक चमच्यावर तूप आपल्याला घ्यायचे आहे अगदी पौष्टिक असे हे मोदक आहेत आणि खायलाही ते खूप सुंदर लागतात आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी एकदा तरी बोन म हे मोदक आपण बनवतोच आणि ते खूप छानही लागतात चला तर मग हे कसे बनवायचे हे आपण पाहून घेऊयात त्यासाठी बघा मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये मी खसखस घालून आहे खसखस आपल्याला थोडा वेळच भाजून घ्यायची जोपर्यंत तिचा कलर चेंज होतोय तोपर्यंतच ती आपण भाजून घ्यायची बघा खसखसचा आपला कलर चेंज होतोय मस्त अशी आपली खसखस भाजून झाली आहे आता मी याला याला काढून घेते एका प्लेटमध्ये खसखस मी काढून घेतली आहे आता एक चमचे भर तूप यामध्ये मी घालते आहे त्यामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट घेतले होते काजू आणि बदाम ते आपण यानं भाजून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पिस्ता घालू शकता तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला काजू बदाम हे जास्त भाजायचे नाही थोडेसेच रोस्ट करून घ्यायचे आहेत बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे आता हेही मी प्लेटमध्ये काढून घेते आहे का मस्त भाजून झालेत बघा आपले काजू आणि बदाम काजू आणि बदाम भाजल्यामुळे त्याला छान चव येते आता यामध्ये मी जे ब बा काजू आणि बदामाचे बारीक काप केले होते तेही थोडेसे भाजून घेते आहे म्हणजे ते असे खायला क्रंची लागतात आणि खूप सुंदर लागतात थोडा वेळच आपल्याला हेही भाजून घ्यायचे हे भाजून झाले बघा याला मी काढून घेते आहे एका प्लेटमध्ये सगळे जिन्नस आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी हे खोबरं घेतलं होतं एक वाटी ते घालून घेते खोबरंही आपल्याला थोडा वेळच भाजून घ्यायचे म्हणजे त्यामधला तो कच्चेपणा आहे तो जातो आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे काय होतं हे मोदक हे जास्त दिवस टिकतात साधारणतः सात आठ दिवस तरी हे मोदक आपले टिकतात म्हणून खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे खोबरं भाजून झाले बघा मस्त माझं आता हेही मी काढून घेते आता यामध्ये आपण खजूर घालून घेणार आहोत खजूरही आपल्याला एक दो ते दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचे बघा खजूर आपले सॉफ्ट झालेले आहेत ते, ते भाजून झालेत आता तेही मी पा प्लेटमध्ये काढून घेते आहे सर्व जिन्नस बघा माझे इथे भाजून झालेले आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे यामध्ये मी खडीसाखरी ॲड करून घेते आहे सर्व आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे एक एक पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी आधी खोबरं आणि खसखस एकत्र बारीक वाटून घेते आहे सर्व एकत्र घालायचं नाही आहे एक एक जिन्नस आपल्याला घालायचे आहेत आणि एक ते एक ते दोन वेळाच मिक्सर फिरून घ्यायचं आहे आणि ते बाजूला काढून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही आहे एक ते दोन वेळाच मिक्सर मी फिरून घेणार आहे बघा मस्त असे आपले हे मोदक होणार आहेत आणि खूप हेल्दी असे हे मोदक आहेत आता याला बघा मी मिक्सरमधून काढून घेते खोबरं बघा मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे छान बारीक झाले बघा ते आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ते घालून घेऊयात आणि तेही मिक्सरमधनं एकदा फिरून घेऊयात ही मी बारीक करून घेतलेत बघा आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत सर्व जिन्नस एक एक वेळाच आपल्याला घालायची आहे एकदम घालायचे नाही आहेत आता हेही मी बारीक करून घेते आहे मिक्सरमधून बघा खडी साखरी मी बारीक करून घेतली आता आपल्याला राहिलेले खजूर आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण एकदा मिक्सर एक ते दोन वेळा फिरून घ्यायचं आहे हे सर्व बारीक केल्यामुळं खा काय होतं आपले मोदक हे अतिशय सुंदर लागतात खायला त्यामुळे मी हे सर्व बारीक करून घेते आहे मस्त असे आपले मोदक तयार होणार आहेत बघा आता हेही मी मिक्सरमधून काढून घेते हे सर्व मिक्सरमधून मी काढून घेतले बघा मस्त असं छान बारीक झालेलं आहे आपलं हे मिश्रण आता हे सर्व एक मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त असं झालेलं आहे बघा खूप बारीक नाही आहे आणि खूप जाडही नाही ठेवलेलं आहे मी याला मिडियमसं असं बारीक करून घेतलेलं आहे आता याचे आपण मोदक वळून घेणार आहोत मस्त असं आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे आणि खूप खायलाही ते छान लागणार आहे आता यामध्ये बघा मी ड्रायफ्रूट जे फ्राय करून घेतले होते तळून घेतले होते ते घालून घेते मनुंगे यामध्ये घालून घ्यायचे हे सर्व आपल्याला एक आता एकत्र करून घ्यायचे आता याचे आपण मोदक वळणार आहोत पंचखाद्य म्हणजे पाच प्रकारचे खाद्य यामध्ये आपण मिक्स केलेले आहेत खोबरं खजूर खसखस खडीसाखर आणि खिसमिस म्हणूनच याला पंचखाद्य मोदक असे म्हटले जाते चला तर मग आपण याचे मोदक कसे बनवायचे हे पाहून घेऊयात माझं सारण बघा मस्त सॉफ्ट झालेलं आहे अजिबात ते कोरडं झालेलं नाही आहे अगदी परफेक्ट असं सारण झालेलं आहे आपले मोदक अगदी व्यवस्थित होणार आहे असेच सारण झालेले आहे आता बघा मी इथे एक मोदकाचा साचा घेतला आहे तुमच्याकडे जर मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही हातानेही मोदक वळू घेऊ वळून घेऊ शकता आधी प अगदी पटकन होतात हे मोदक आता या साच्याला बघा मी तूप लावून घेते आहे म्हणजे आपले मोदक याला चिकटले जाणार नाही व्यवस्थित आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचे तूप लावून झाले बघा आता याच्यामध्ये मी हे सारण भरून घेणार आहे थोडं थोडं सारण यामध्ये मी भरून घेते बघा आपल्याला हे सारण दाबून भरून घ्यायचं आहे यामध्ये दुसऱ्या प्रकारचा मोदक आपण बन बनवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोज फ्लेवरचा मोदक बनवलेला होता हा आता पंचखाद्य मोदक मी बनवून तुम्हाला दाखव दाखवलेला आहे प्रेस करून बघा मी हे भरून घेतले सर्व आता बाजूचंही सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला खालूनही आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे मोदकाला मस्त असं मोदक आपला होणार आहे बघा तयार जास्त वेळही लागत नाही या रेसिपीला पटकन होते बघा आता मी हे काढून घेते मस्तच मस्त असं आपला मोदक बघा तयार झाला इथे अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि परफेक्ट असा मोदक आपला तयार झालेला आहे बघा हे बाजूचं आपण सगळं काढून घ्यायचं मस्त शेप आलेला आहे बघा आपल्या मोदकाला आता मी एका प्लेटमध्ये ठेवते आहे सेम प्रोसेसमध्ये आपण दुसराही मोदक बनवून घेणार आहोत मस्त असं मोदक आपला हाही तयार झालेला आहे बघा खूप सुंदर मोदक झालेला आहे हाही अतिशय सोप्या पद्धतीने हे मोदक बनतात खूप छानही होतात ते आता हाही मेकअप प्लेटमध्ये काढून घेते सेम प्रोसेसमध्ये आपल्याला हे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत माझे सर्व मोदक बघा वळून झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत आणि खूप छानही दिसत आहेत ते अगदी झटपट होणारी अशी ही, ही रेसिपी आहे आणि पौष्टिकही आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा अजून तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा तुम्ही जर हा माझा चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर त्याला सबस्क्राईबही करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर ती शेअरही करा धन्यवाद